कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. युवकांनी ठरवल्यास भारत लवकरच महासत्ता बनेल. हर्षल विभांडिक यांचे प्रतिपादन. अमळनेर येथे युवक मित्र परिवारामार्फत व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या सहयोगाने स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्काराचे यशस्वी वितरण. अमळनेर मधून ईश्वर महाजन यांना युवक मित्र पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही देशासमोर गरिबी, उपासमार, दहशतवाद, रोगराई, साक्षरतेचे असलेले अल्प प्रमाण अशी असंख्य आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात केल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही यासाठी अधिकाधिक युवकांनी राष्ट्रप्रेमाने भारावून जाऊन देशसेवा केली तर भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास धुळे जिल्ह्यातील डिजिटल क्रांतीचे प्रणेते युवक श्री हर्षल विभांडिक यांनी युवक मित्र परिवार आयोजित स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी वक्तव्य केले. टिळक स्मारक समितीच्या टाउन हॉलला स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिवस निमित्त युवक मित्र परिवार आयोजित कार्यक्रमात खान्देश विभागातील वय 18 ते 33 गटातील सामाजिक कार्य करणाऱ्या 24 युवक व युवतींना स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार व 4 पत्रकारांना युवा मित्र पत्रकारिता पुरस्कार, 11 शिक्षकांना युवा मित्र उपक्रमशील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी प्रास्ताविक केले. हर्षल विभांडिक, धुळे भूषण गवळे सारंगखेडा, डॉक्टर युनुस पठाण उपशिक्षणाधिकारी नंदुरबार, गीतांजली कोळी, महात्मा फुले युवा मंचाचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी युवक मित्र परिवार व साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अभिनंदन केले. तरुणांच्या पत्रकार शिक्षकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केल्यानं पुरस्कारार्थींना प्रेरणा मिळून ते दुपटीनं काम करतील असे सांगितले. पुरस्कार वितरण प्रसंगी नंदुरबार येथील उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण, रोटरी क्लब ऑफ नंदनी नगरचे अध्यक्ष श्री शब्बीर मेमन, समता परिषद नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वाघ, युवक मित्र परिवारचे संस्थापक प्रवीण महाजन पुणेकर, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष श्री भरत बाजीराव रोकडे, महाराष्ट्र दारूबंदी चळवळीच्या नेत्या गीतांजली कोळी, ज्येष्ठ साहित्यिक मंगलाताई रोकडे, चाळीसगाव येथील भगवान महाजन, अमळनेर येथील महाराष्ट्र माळी महासंघाचे राज्य संघटक प्रवीण बी महाजन, सामर्थ्य प्रतिष्ठानचे अमोल माळी, ईश्वर वारुडे, राहुल वाल्ले, राजेंद्र माळी, महेंद्र जगताप, मनोज वारुडे यांसह खान्देश विभागातील असंख्य युवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्र धुळेचे जिल्हा समन्वयक श्री अतुल निकम हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता आई जिजाऊ स्वामी विवेकानंद, पूज्य साने गुरुजी, भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले. नंदुरबारचे उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांनीही युवकांना देशसेवा करण्याचा सल्ला दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अतुल निकम यांनी नेहरू युवा केंद्रामार्फत चालत असलेल्या कार्यविशद केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवक मित्र परिवार या संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी केले होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री गोरख वाल्ले सर यांनी केले तर महात्मा फुले विचार मंच हे प्रमुख शिवाजी महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमळनेर.